and students today we are going to study about the page number 183 in the last period we have completed the way uh, different role of the breath students for example Potter uh, presented the report of arithmetic spiano presented the report of nature study the, then uh, next student miss peg and Jackson Presented the report of Geography, Miss Dare and Permanent, Physiology, Miss Dodd and History, and uh, Denham, PT and Games, Miss Joseph, Domestic Science. So, <coughs> these students presented the report in front of their headmaster, Hmm? some of these students represented the students and uh, remaining reports we are going to discuss today the topic name of topic is to serve with love written by ER. Breathwaite. So see the page number one eighty three uh, that the page you are looking on the screen and arrow or cursor is there. लास्ट पिरियड धिस वॉज अ समवॉट इन द नेचर ऑफ कॉमिक रिलीफ ही जी रिपोर्ट आता अरेंजमेंट जी केली ती स्के स्केलेटन सांगाडा वगैरे तिकवटी तर याच्यातून त्यांना प्रत्येकाने म्हणजे जातीभेद किंवा रंगभेद हा ह्युमॅनिटीला लागून असणारा प्रश्न नाही तर स्केलेटनबद्दल त्यांनी कसं सांगितलं बघा आता सांगाडा तर हा सांगाडा काय माणसाचा आहे आहे म्हणजे काळ्याचा नाही गोऱ्याचा नाही जर वेगवेगळ्या देशाचा नाही असतं हा एक सांगाडा माणसाचा आहे म्हणजे इथं सुद्धा मानवतावाद या रिपोर्टमधनं रिप्रेझेंट केलं आहे आणि तुम्हाला इथं तुम्हाला माहिती आहे मेन थीम जी आहे ब्रेथवेटची ती मेन थीम अशी आहे की ब्लॅक पर्सन अँड इल ट्रीटमेंट गिव्हन बाय द ब्रिटन्स काळ्या माणसांना वा चुकीची वागणूक कशी मिळायची याविषयी रुजवलेलं आहे कोणी ब्रेथवेट या शिक्षकाने विद्यार्थ्यांना आणि ते विद्यार्थी आता रिपोर्ट प्रेझेंट करतायत आणि त्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन केलेलं आहे कोणी ब्रेथवेटने आणि म्हणून ते आदरानं मुलं म्हणते टू सर वितलाव टॉपिकचं नाव तर बघा जिथं आता आपण स्कर्सर आहे किंवा पेज नंबर आहे तिथं की धिस वॉज समवॉट इन द नेचर ऑफ कॉमिक रिलीफ अँड द स्कूल शोड इट्स अप्रुव्हल बाय लाफिंग अप्रो रोर म्हणजेच हा जो सांगाडा आहे तो विनोदी पद्धतीनं त्याने आपला रिपोर्ट प्रेझेंट केला आणि सगळ्यांनी त्याला प्रतिसाद शाळेतल्या कसा दिला तर राफिंग लाफिंग अप्रोरिंगली अगदी मोठ्यानं हसून त्याला प्रतिसाद मिळाला पण बट लेविटी लेविटी म्हणजे थ्रिल्लरपणा सून इव्हॅप्रेटेड लगेचच संपवला गेला तेव्हा हशेक वेन फर्माननन बिगॅन टू स्पीक फर्माननननी स्पीच के द्यायला सुरुवात केली लगेचच काय हिज वॉईस वॉज क्लिअर अँड प्रिसाईज आवाज अगदी स स्पष्ट आणि थोडक्यात होता हरमॉनचा काय म्हणलं ते बघा हॉर्मन ही हॅड अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ ड्रॅमॅटिक तर नाटकाच्या पद्धती त्याला खूप असं ज्ञान होतं नॉलेज होतं कामली ही टोल्ड अगदी शांतपणे त्यांनी सांगितलं देम म्हणजे त्यांना काय की इट वॉज अ फिमेल स्केलेटन हा जो सांगाडा आहे तो कोणाचा आहे फिमेल स्केलेटन आणि मग म्हणजे हा सांगाडा आहे तो स्त्री जो सा आहे स्त्रीचा आहे इट वॉज अ फॅक्ट अँड कुड इझिली बी प्रूवड आणि ह्याने त्याने ते प्रूव्ह करून दाखवलं बट परंतु ही कुड नॉट सेव्ह विथ एनी ॲश्युरन्स पण हे कुठल्याही अगदी खात्रीनं तो असा म्हणला नाही की वेदर सी हॅड बीन चायनीज ऑर फ्रेंच ऑर जर्मन ऑर ग्रीक पण तो सांगाडा कुठल्या चायनीज व्यक्तीचा नाही किंवा फ्रेंचचा नाही जर्मनचा नाही किंवा ग्रीकचा नाही नॉर कुड ही से किंवा तेवढंच नाही तर हे असा सुद्धा तो म्हणाला नाही की इफ सी हॅड बिन ब्राऊन ऑर व्हाईट ऑर मिक्सचर ऑफ बोथ किंवा तो ब्राऊन आहे किंवा व्हाईट आहे म्हणजे जातीभेद जो होता ना वंशभेद म्हणतो वंशविद्वेष तो सुद्धा त्यांनी सांगितला आहे सांगडा हा माणसाचा आहे म्हणजे काळा गोरा हा वाद नाही किंवा कुठल्या वेगवेगळ्या देशा देशात तर सगळ्या देशातल्या थोडक्यात सांगायचं होतं की त्याला माणसाचा सांगडा किंवा स्कल म्हणजे कवटी एकसारखे असते म्हणजे इथं तुम्ही जातीभेद किंवा वंशभेद करू नका ऑल ह्युमन ह्युमन बिईंग आर इक्वल ऑर दे आर सेम नॉर कुड ही से इफ ही हॅड बीन ब्राऊन ऑर व्हाईट ऑर अ मिक्सचर ऑफ बोथ अँड फ्रॉम दॅट आणि तेव्हापासून ही सेड क्लास त्यांनी वर्गात असं सांगितलं होतं क्लास हॅड कन्क्लुडेड दॅट बेसिकली ऑल पीपल वेअर सेम सगळ्या सगळे लोक सारखे आहेत द ट्रायमिंग्स म्हणजेच वेशभूषा माईट बी डिफरंट वेशभूषा वेगवेगळ्या असतील बट द फाउंडेशन्स वेअर ऑल लेड आउट द अकॉर्डिंग टू द सेम ब्ल्यू प्रिंट पण ह्याची फाउंडेशन जे आहेत ते म्हणजे सगळ्या जाती ह्या शेवटी एकच आहेत फर्मनन वॉज वंडरफुल फर्मन ह्याचं आश्चर्य वाटलं ही हॅड देन एंडिंग आउट ऑफ हिज हँड आणि हाताने अस हात वारे करून आपला भाषणाचा शेवट केला त्यांनी पुढचा विद्यार्थी आहे uh, मिस uh, ह्याचा मिस्टर ब्रे uh, किंवा ए आर ब्रेतवेटचा मिस डेअर्स त्यांनी कशाविषयी रिप्रेझेंटेशन केले बघा त्या विद्यार्थ्यांनी कॉन्ट्रीब्युशन वॉज सम समथिंग ऑफ एन अँटी क्लायमॅक्स ऑफ परमानन्स परफॉर्मन्स जे परमानन्सने जे दिलेलं होतं ना प्रेझेंटेशन त्याच्या क्लायमॅक्स म्हणजे अपोजिट ऑफ ह्यांचा विषय होता अँड ही अँड सी सीम्ड टू रिअलाईज इट आणि त्याला ते वास्तवात आणून दाखवायचं होतं सी स्पोक अबाउट द प्रॉब्लेम्स विच ऑल ह्युमॅनिटी हॅज टू फेस इन टर्म्स ऑफ सिकनेस अँड डिसिजेस आता ज्या uh, तिने एक प्रॉब्लेम मानला की सर्व जाती जमाती जा किंवा ह्युमन बिईंग जे आहे मानवजात त्यांचे आजार आणि डिसिजेस हे याच्याबाबतचे प्रॉब्लेम्स किंवा समस्या अँड ऑफ द ॲडव्हान्टेजेस गेन्ड बाय द इंटरचेंज ऑफ नॉलेज ॲडवाईस अँड असिस्टन्स आणि आपले आजार आणि रोग यांच्याविषयीचे लोकांचे एकमेकाचे इंटरचेंज ऑफ नॉलेज विचारांची देवाणघेवाण ॲडवाईस सल्ला अँड असिस्टन्स मदत याविषयी ही जे आहे मिस डेअर यांचं रिप्रेझेंटेशन होतं पुढचं विद्यार्थी बघा डॉड आता तुम्हाला इकडं माहीत झालं डॉटनं कशाविषयी माहिती दिली तर हिस्ट्री मिस डॉट रिपोर्टेड ऑन द पिरियड ऑफ हिस्ट्री द क्लास हॅड स्टडी हिस्ट्री या विषयावर त्याने आपलं प्रेजेशेशन प्रेझेंटेशन दिलं द रिफॉर्मेशन ऑफ इंग्लंड इंग्लंडमधले ब झालेले बदल सी टोल्ड ऑफ द स्ट्रगल ऑफ मेन इंडिपेंडन्स स्पिरिट अगेन्स्ट द क्लिरिकल डॉमिनेशन तर uh, स्वतंत्र ते स्वा किंवा त्या देशातलं स्वातंत्र्य आणि क्लेरिकल डॉमिनेशन क्ल क्लरचं प्रभाव याविषयी इ त्यांनी इतिहास सांगायला सुरुवात केली आपल्या लेक्चरमधून अँड ऑफ देअर एफर्ट्स टू ब्रेक फ्रॉम एस्टॅब्लिश रिलिजियस ट्रॅडिशन्स आणि जे चालीरीती आहे ना चालू चालीरीती याच्याविषयीचं त्यांनी तिथल्या ते देशातल्या रिलिजियस म्हणजे धार्मिक परंपरा याविषयी आपला इतिहास ऐतिहासिक प्रेझेंटेशन चालू केलं तर फ्रॉम दोज अर्ली बिगिनिंग अगदी सुरुवातीला ग्रॅज्युअली ग्रीव द आयडिया ऑफ टॉलरन्स फॉर द बिलीप्स टॉलरन्स सहनशीशीलता कशातली बिलीप्स म्हणजे त्यांची जे असणारी मतं किंवा कल्चर्स ऑफ ऑदर्स इतरांची संस्कृती अँड द नाव नाव कॉमन इंटरेस्ट इन ट्राईंग टू स्टडी या सर्वांचा एक कॉमन स्टडी इतिहासातून अँड अंडरस्टँड दोज कल्चर्स हे वेगवेगळ्या कल्चर्स म्हणजे चालीरीती धर्म परंपरा संस्कृती ह्या सगळ्यांचा अंडरस्टँड दोज कल्चर हे समजून घेणं पुढचा रिपोर्ट डेन रिपोर्ट्स वॉज अ बिट ऑफ शॉक त्याचा रिपोर्ट डेनहामचा अगदी वेगळाच होता ही शेवरली क्रिटिसाइज द जनरल पॅटर्न ऑफ पीटी पी टी म्हणजे आपला तुमचा जो विषय आहे ना पीटी याच्यावरती वेगवेगळी जी टीका आहे त्याच्यावर बोलला पीटी अँड गेम्स पीटी म्हणजे फिजिकल ट्रेनिंग किंवा फिजिकल एज्युकेशन आपला सब्जेक्ट आहे तो म्हणतो तो द सेरीज पेज नंबर नेक्स्ट तर एम्पसाइजिंग द सेरीज तर बघा इथं इथं लिमिटेशन्स सेरी सिरियस लिमिटेशन्स ऑफ द स्पेस ऑफ टेनिंग जागा वगैरे इथलं याविषयी अँड द इफेक्ट ऑफ दॅट लिमिटेशन ऑन देअर गेम्स ॲक्टिव्हिटीज त्या खेळाचा परिणाम वेगवेगळ्या गेमवर ही कंप्लेंट दॅट द पी टी वॉज इलकन्स्युवड अँड पॉइंटलेस त्याने तक्रार केली की पी टी हा विषयाला इलकन्स्यवड अँड पॉईंटलेस ते पॉइंटलेस आहे समजलं जातंय अँड द रुटीन मोनोटोनस मोनोटोनस म्हणजे कंटाळवाणा विषय आहे असं तो म्हणतोय ही कुड सी नो ॲडव्हान्टेज इन डुईंग इट तो विषय घेण्यात काय फायदा नाही असं तो डेनहम सांगतोय अ जॉली गुड्स गेम वॉज फार बेटर त्यातल्याच काही जॉ आनंद येणारे गेम ज्या आहेत वेगळे आहेत किंवा बेटर चांगले आहेत ॲपरेंटली ही वॉज वॉयसिंग द ओपिनियन्स ऑफ ऑल द बॉयज सर्व मुलांच्या ओपिनियन्स आहेत ते तो सुरुवातीला सांगत होता फॉर दे चेअर्ड हिम लावडली त्या मुलांनी त्याला प्रतिसाद बी दिला मोठ्यानं चेअर करून वेन द रिपोर्ट वर ओव्हर रिपोर्ट पूर्ण झाल्यानंतर सादरीकरणानंतर डेन हाम कॉल्ड टू चिल्ड्रन ॲट रॅन्डम दोन मुलांना रॅन्डमली त्यांनी पुढं बोलवलं फ्रॉम द ऑडियन्स म्हणजे प्र प्रेक्षकामधल्या ऑडियन्स प्रेक्षक अँड आजकडे देम टू राईट द नेम ऑफ इच टीचर तर शिक्षकांची नावं लिहायला लागली प्रत्येक शिक्षकांची त्या विद्यार्थ्यांना नावं लिहायला सांगितली इन्क्लुडिंग द हेड ऑन द स्लीप ऑफ द पेपर स्लीप ऑफ पेपर कागदाच्या तुकड्यावर मुख्याध्यापकासहित नावं लिहायला लावली पण दी स्लिप्स यू फोल्डेड त्या ज्या कागदाचे तुकडे होते त्याच्या घड्या घातल्या अँड प्लेस द इन हॅट आपल्या हॅटमध्ये घातल्या जॅगल्ड विगरसली अँड देन विथड्रॉन वन बाय वन थोडं इकडे तिकडे केलं आणि पुन्हा एक एक काढायला सुरुवात केली द नेम्स वी कॉल्ड त्याच्यावर नावं लिहिलेली होती मिस्टर वेस्टर्न मिस्टर डेलहॉन डेल इव्हॅन्स मिस फिलिप्स डेनहाम अँड मिस जोसेफ लेड द ऑदर ऑफ द स्टेज अँड द टीचर्स टूक देअर सीट्स आणि आता शिक्षकांनी त्याच्या त्यांच्याशी जा नावं घेतली की शिक्षक त्यांच्या त्यांच्या येऊन त्या स्टेजवर बसले वेस्टर्न बिग अँड बसली अन टायडी बिटवीन द टू वुमेन देन द क्वेश्चन बिग अँड आता शिक्षक पुढं स्टेजवर बसली प्रश्न सुरू झाले शिक्षक प्रश्नाचं आता उत्तर देणार होते आय बिलीव आय वूड हॅव गॉन लाँग वेट टू सी वॉट फॉलोड तर ब्रेथवेट म्हणतात की मी आपला लांबूनच हे सगळं पाहत होतो फॉलोड इट वॉज अन एक्सपिरियन्स विच आय शॅल नॉट इझिली फॉरगेट हा अनुभव आहे तो मी कधीच विसरू शकत नाही ब्रेथवेट म्हणतात कारण जे मुलं अभ्यास करत नव्हते टवळ्या करत होते ते मुलांनी इतकं प्रेझेंटेशन चांगला हा अनुभव कधीच मी विसरू शकत नाही द क्वेश्चन वेअर मोस्टली फ्रॉम द टू टॉप क्लासेस दोन सुंदर म्हणजे टॉपचे म्हणजे जे वर्ग सु चांगले वर्ग होते त्यांच्याकडूनच प्रश्न येत होते प्रॉबेबली बिकॉज द यंग चिल्ड्रन वीअर आयदर टू टीमिड ऑर टू अन इन टू फॉर्म्युलेट देअर क्वेश्चन्स पण बाकीच्या मुलांना मात्र घाबरही होत घाबरत होते किंवा प्रश्न विचारत नव्हते किंवा प्रश्न विचारायला त्यांना शिकवलं नसावं बाकीच्या वर्गाकडून काय प्रतिसाद नव्हता मात्र ब्रेथवेटचे जे वर्ग होते त्याच्यातून सर्व बाबतीतला प्रतिसाद सुंदर होता द टीचर्स हॅड नो ब्रीपिंग अँड वेअर ऑपन कॉट आउट स्टॅमरिंग इन देअर इंडी डिसिजन शिक्षक सुद्धा आपल्या त्या मुलांच्या अडखळले जायचे बट हेअर अगेन आय रिसिवड अ बिग सरप्राईज मला एक इथं पुन्हा एक आश्चर्य मिळालं फ्रीली सिमिंगली ब्रेनलेस मिस एम्फिमा फिलिप्स प्रूवड टू द कुलेस्ट अँड बेस्ट इन फॉर्म ऑफ द थ्री सी डील्ट विथ अ क्वेश्चन पुट टू हर विथ कॅन्डर अँड अथॉरिटी अगदी तिने सुंदर असं मिस एम्फिमाने सुंदर असं स्पष्टोक्तेपणानं ते विचार ऐकले मांडले वुड ऑफन इंटरव्हेन्स स्किलफुली टू असिस्ट वन ऑफ द ऑदर्स विदाउट कॉजिंग एम्ब्रॅसमेंट वेस्टर्न कट अ व्हेरी

तर अशी जे हे आहे ते डेली प्र प्रॅक्टिस केली तरच ते चालू शकतं किंवा ॲडव्हान्टेज होऊ शकतो त्याचा फायदा होऊ शकतो अँड फॉर मोर सस्टेन्ड पिरियड्स पी टी ट्वाईस विकली फॉर ट्वेंटी मिनिट्स वॉज अ वेस्ट ऑफ हो टाईम तो आणि पुन्हा पटवून दिलं की पी टी आठवड्यातनं दोनदा हा मुलांचा टाइम वेस्ट होतो या विषयामुळं हे ॲसरटेड त्याने स्पष्ट केलं वन्स अगेन मिस फिलिप्स टूक द रेंथ अँड हर स्टॉक प्रॉम्पली शॉर्ट ऑफ द हंड्रेड होल्ड सी रिमाइंडेड द स्कूल दॅट एव्हरी सब्जेक्ट इन्क्लुडिंग पी टी अँड गेम्स हॅड बीन केअरफुली कन्सिडर्ड त्यानं पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं त्या शिक्षिकांना मिस फिलिप्सनं की सगळेच विषय महत्त्वाचे आहेत अगदी पी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे आणि केअरफुली कन्सिडर्ड त्याचा रचनासुद्धा त्यासाठी केलेल्या आहे अँड फिटेड इन टू द टीचिंग टाईम टेबल आणि टाईमटेबलमध्ये ते असणं गरजेचं कसं आहे पी टी ह्याविषयी त्या शिक्षिकांना सांगितलं मिस फिलिप्सनं सो दॅट इच स्टुडंट रिसिवड मॅक्झिमम बेनिफिट फ्रॉम इट प्रत्येक विद्यार्थ्यांनी पीटी विषयात सुद्धा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे द स्कूल विथ इट्स लिमिटेड फॅसिलिटीज मस्ट बी कन्स्ट टर्म्स ऑफ अ ग्रेटेस्ट गुड फॉर द ग्रेटेस्ट नंबर अँड इट वुड बियॉंड एनी वन्स पॉवर ऑर टू प्लीज एव्हरीबडी सम ऑफ यू सगळ्यांनीच म्हणजे जे आहे ते मान्य केलं पाहिजे प्रत्येकालाच प्रत्येक विषयातून आनंद मिळेल असं नाही पण ते सगळे विषय कंपल्सरी लक्षात ठेवा सी कन्क्लुडेड फिक्सिंग डेनहाम्स विथ innocent eyes are fortunate in your own fine physical development and do not really need the few meager helpings of pt and games which this school can offer try to remember that there are other for whom our program is de uh, ideally suited तर देन हमचा प्रश्नला त्याने उत्तर दिले की हा pt विजय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे की जे इतर विषय आहेत तेवढे इट मे बी दैट सम ऑफ

द रेस्ट ऑफ अस कॅन हॅव गेम ऑफ फुटबॉल बाकीचे आम्ही फुटबॉल खेळू ऑर समथिंग स्टील ऑफ डुईंग अ लॉट ऑफ ड्राफ्ट थिंग्स दॅट्स नो गुड टू अस की जे चांगले वाटत नाही ते विद्यार्थी विषयी घेणार नाही जे चांगले वाटेल ते घेतील धिस वॉज अ पॉझर पॉझर पेच म्हणजे हा पेच प्रसंग पडलाच पुन्हा बट सी केम राईट बॅक ॲट हिम पुन्हा त्याच्याकडं वळवून म्हणाली हर बेबी ब्ल्यू आयज ट्विंकलिंग इन हर डिलाईट ॲट धिस क्रॉसिंग ऑफ स्टेज लेट से इट इज ॲज मच ॲज अ ऑफ द माइंड आपली मनाची सुद्धा होते होती विषयातून असं पटवून दिलं खेळातून या खेळातून आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं ॲज इट इज ऑफ बॉडी डेनहाम जसं बॉडीची गरज असते तशी मनाची सुद्धा डेनहामन द होल टाइम टेबल इन दिस स्कूल इज मिन टू हेल्प यू इन द वर्ल्ड ऑफ आफ्टर यू लिव्ह हिअर अँड ह्या हॅप्यारेग्रपमध्ये बघा लिव्ह अँड डुईंग वॉट यू आर टोलड इन द स्पाइट ऑफ नॉट लाईकिंग इट इज पार्ट ऑफ ट्रेनिंग आय न आय पार्ट ऑफ ट्रेनिंग म्हणजेच ट्रेनिंगवर अवलंबून आहे आय फीलट यू विल सी द पॉइंट इन दॅट दॅट स्टॉपड हिम पोअर हुअर डेन हम न्यू दॅट ही वुड बीन आउटविटेड बट ही वू कुड डू नथिंग अबाउट इट पण त्या विषयात बदल करण्यात तो काय करू शकला नाही सॅट लुकिंग रादर रूफली थोडा निराश झाला पण व्हाईल मिस फिलिप स्माइल ब्रॉडनड दिस फ्रीली इनोसंट लुकिंग पस हॅड गॉबल्ड हर कॅनरी विदाउट लिव्हिंग द टायनेस्ट फिदर पण त्या मुलाचं मांडणं इतकं सुंदर होतं त्याबद्दल ती शिक्षिका मिस फिलिप जे आहेत त्या खुश झाल्या हसून मा त्याने त्याचं स्वागत केलं आणि ब्रेथवेट शेवटी म्हणतात आय बिगॅन टू अंडरस्टँड हाऊ इट वॉज दॅट सो लाईट अ क्रिएचर कुड कॉप सो इफेक्टिव्ह विथ हर क्लास आणि एक साधा विषय पण त्याने आपल्या प्रभावपणे कसा वर्गात मांडला असं ब्रेथवेट म्हणतात सोन आफ्टर दिस त्यानंतर ॲज द मॉर्निंग एंडेड सकाळ संपली हेडमास्टर वेंट ऑन द स्टेज हेडमास्टर स्टेजवर गेले अँड क्लोज्ड द प्रोसिडिंग्स ती प्रोसिडिंग जी आहे त्यांची प्रेझेंटेशनची थांबवली एक्सप्रेसिंग भाषणातून त्यांनी स्पष्ट केलं काय ही इज प्राईड इन ऑल द चिल्ड्रन सर्व मुलांबद्दल मला गर्व आहे असं म्हणाले हेडमास्टर अँड हिज डीप ॲप्रिशिएशन ऑफ देअर एफर्ट्स आणि मुलांनी घेतलेले जे परिश्रम होते ना ते रिपोर्ट प्रेझेंटेशन करताना त्याच्याबद्दल खूप ॲप्रिशिएशन म्हणजे स्तुती केली आणि अशा पद्धतीनं ब्रेथवेटनं एक बॅड बु बॉयज इन टू गुड बॉयज जो चेंज केला तो त्यांच्या टीचिंगमधून आणि मुलांमध्ये जातीभेद किंवा वंशभेद किंवा रंगभेद ह्या गोष्टी मनातून काढून ऑल ह्युमन बिईंग्ज आर सेम इन द वर्ल्ड याची या टॉपिकमधून शिकवून दिली आणि मुलांनासुद्धा ते आवडलं आणि म्हणूनच मुलं आदराने त्यांना म्हणतात टू सर विथ लव थँक यू ओके